नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश चोपडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्रीग्रेडअप। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर अरुण कट्ट्यान व्हॉल्यूम 1 बघत आहोत। त्यापैकी चॅप्टर नंबर 4th आपलं जे चालू आहे क्रॉप इकॉलॉजी, आणि आज जे आहे ते चॅप्टर नंबर 4th 3rd लेक्चर, आणि आपण ते आज आपण स्टार्ट करणार आहोत। तर त्यापैकी आपण जे आजचे जे टॉपिक बघणार आहोत ते बघा, ते म्हणजे कोणते आहेत की ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग आणि ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया। हे दोन टॉपिक आपण जे व्हास्ट आहेत किंवा ज्याला आपण मोठा कन्सेप्ट म्हणू शकतो एक ॲग्रोक्लायमॅटिक झोन, तो आज आपण क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी याद्वारे आपल्याला माझ्या स्वतःच्या ओन नोट्स प्रोव्हाइड करत आहेत, त्यामुळे काय आपल्याला समजण्यात जे आहे सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। तर बघा, आजचा जो फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग। तर नेमका त्या जे ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग इंडियामध्ये जी आहे ती 1988 जी आहे ती इनिशिएटेड झालेली होती प्लॅनिंग कमिशनच्या अंतर्गत किंवा प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत। तर नेमकी प्लॅनिंग कमिशन म्हणजे ज्याला आपण आता सध्याच्या शब्दामध्ये नितीन आयोग म्हणून ओळखतो, तर ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग इंडियामध्ये कधी झाली, 1988 इनिशिएट झाली। तर बघा, त्यांचं म्हणणं काय होतं की जे 7th 5-year जो प्लॅन आहे, तर बघा रिजनल प्लॅनिंग जी होती ते समजा अस्तित्वात आली कशाच्या बेसिसवरती, की ॲग्रोक्लायमॅटिक फॅक्टर्सच्या बेसिसवरती। कशासाठी? तर एक बॅलन्स रिजनल जी ग्रोथ आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी। तर बघा, जे 7th 5-year प्लॅन आहे, बघा रिजनल प्लॅनिंग जी आहे ती अस्तित्वात आली ॲग्रोक्लायमॅटिक फॅक्टर्सच्या बेसिसवरती। तर नेमके ते ॲग्रोक्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते आहेत, तर ते ॲग्रोक्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत रेनफॉल, टेम्परेचर, सॉइल, टोपोग्राफी, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम। तर या जे ॲग्रोक्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत याच्या बेसिसवरती जे आहे ते रिजनल प्लॅनिंग अस्तित्वामध्ये आली। तर बघा, आत्ता नंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स। तर आता जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स म्हणजे काय होतं, की एक लँड आहे, एक पर्टिक्युलर ज्याला आपण लँड म्हणू शकतो, की ज्याच्या अंतर्गत जे आहे इंडिया समजा जी डिवाईड केलेलं आहे कशाच्या बेसिसवरती, की एक सर्टन क्रॉप्स किंवा एक कल्टिवार्स सुटेबल आहेत त्या त्या इन्व्हायरमेंटल कंडिशनला किंवा त्या त्या रिजनला, तर त्याला काय म्हणतो आपण ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स म्हणतो। जे मेजर क्लायमेट आहेत ते सुटेबल आहेत, समजा जे क्लायमेट आहे तिथल्या झोनचं ते सुटेबल आहे कशासाठी, त्या क्रॉपसाठी किंवा कल्टिवारसाठी। तर बघा, जर का आपण जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स जे आहेत ते क्रायटेरिया ऑफ होमोजिनिटी, बघा क्रायटेरिया ऑफ होमोजिनिटीच्या बेसिसवरती जे आहे ते ॲग्रो कॅरेक्टरिस्टिक्स, तर नेमके ॲग्रो कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, तर वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिट। बघा, हे दोन जे आहेत ॲग्रो कॅरेक्टरिस्टिक्स, वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिट, यांच्या बेसिसवरती इंडिया जे आहे ते 11 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड केलेला होता। त्याच्यानंतर जे आहे इंडिया जो आहे तो 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड केला, पण तो कशाच्या भरोशात, की आधी जे होतं ते वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिट होतं, त्यामध्ये 11 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड केलेला होता, पण वॉटर सरप्लस वॉटर डिफिसिट त्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीमसुद्धा ॲड करण्यात आली। तर त्यानंतर जो आहे इंडिया हा 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड करण्यात आला। लक्षात घ्या, वॉटर सरप्लस वॉटर डिफिसिट या दोनच्या बेसिसवरती 11 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड केलेला होता इंडिया, पण वॉटर सरप्लस वॉटर डिफिसिट आणि त्यामध्ये ॲड झालं क्रॉपिंग सिस्टीम, तर या तीनच्या बेसिसवरती जो इंडिया आहे तो 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड केला गेला। तर त्यापैकी जो आहे तो पहिलाच म्हणजे वेस्टर्न हिमालय झोन। तर बघा, त्यामध्ये काय येतं की जम्मू काश्मीर येतं, हिमाचल प्रदेश, हिली एरियाज येतात उत्तर प्रदेशचे, मग हा एरिया जो आहे तो कवर केला जातो वेस्टर्न हिमालय रिजनमध्ये। त्यानंतर क्लायमेट जे आहे इथलं कूल ह्युमिड क्लायमेट आहे, आणि ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो 1650 ते 2000 mm आहे, आणि इम्पॉर्टंट क्रॉप कोणते आहेत, तर व्हीट, मेज, पॅडी आणि पोटॅटो। बघा, हे यासाठी आहे की नेमकं फक्त शॉर्टमध्ये काढून दिलेलं आहे, की त्यामध्ये आपल्याला फक्त कोणता रिजन येतो हे इम्पॉर्टंट आहे, आणि तिथले मेन क्रॉप किंवा ते मेन आपण जे क्रॉप घेतो तिथं ते
ते कोणते आहेत इम्पॉर्टंट, तर हे फक्त मी याच्यामध्ये आपल्या लक्षात राहण्यासाठी एका शॉर्ट आणि सोप्या भाषेमध्ये काढलेलं आहे, कारण तेच महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, ईस्टर्न हिमालया रिजन आहे, त्यामध्ये काय येतं नेमकं ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये, तर त्यामध्ये सिक्कीम येतं, सिक्कीम, त्यानंतर हिल्स ऑफ दार्जिलिंग येतात, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालया, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, आसाम, त्यानंतर जयपलगुरी, त्यानंतर एरिया ऑफ वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालचा एरिया येतं, आणि सम पार्ट येतो बिहारचा. बघा हा जो आहे या रिजनमध्ये एवढे पार्ट जे आहे ते इंडियाचे येतात. आणि इथलं जे क्लायमेट आहे हे क्लायमेट येतं ह्युमिड आणि सब ह्युमिड क्लायमेट आहे. 1840 ते 3528 मिलीमीटर जो आहे तो ॲन्युअल रेनफॉल असतो ईस्टर्न हिमालया रिजनचा. यामध्ये जे आहे ते मेन क्रॉप कोणते आहेत बघा, मेज आहे, पॅडी आहे, त्यानंतर जूट आहे आणि रॅपसीड आहे, हे चार इथले मेन क्रॉप आहेत. आणि इथलं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन आहे यामध्ये. 1/3 लँड जे कल्टिवेटेड एरिया आहे, समजा ऑल ओवर जो टोटल कल्टिवेटेड एरिया असणार त्यापैकी 1/3 लँडवरती जे आहे शिफ्टिंग कल्टिवेशन केलं जातं. आता नेमकं शिफ्टिंग कल्टिवेशन काय हे मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, किंवा म्हणजे मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा आपण क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न शिकलो. बघा, शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये काय होतं की लँड जी आहे ती शिफ्ट केल्या जाते, क्रॉप एकच असतं पण लँड जी आहे ती शिफ्ट केल्या जाते, म्हणून त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, जर का आपण यावर्षी राईस घेत आहे, समजा 2018 आपण राईस घेतला तर 2019 पण राईस घेतो पण दुसऱ्या लँडवरती, तसंच 2019 समजा 2020 पण राईसच घेतो पण दुसऱ्या फील्डवरती, 2021 पण राईस घेतो पण दुसऱ्या फील्डवरती, म्हणजे राईस हे सेम आहे पण लँड जी आहे शिफ्ट केल्या जाते, त्यामुळे याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. त्यानंतर जो आहे थर्ड तो म्हणजे लोअर गंगेटिक प्लेन्स. तर लोअर गंगेटिक प्लेन्स काय बघा, यामध्ये तो वेस्ट बेंगाल येतो जनरली यामध्ये, पण हा जो लोअर गंगेटिक प्लेन आहे याची प्रोडक्टिव्हिटी राईसची आहे सर्वात कमी आहे नॅशनल ॲव्हरेजची आहे. नॅशनल ॲव्हरेज किती आहे, 15 क्विंटल पर हेक्टर. बघा याची जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी आहे, पण तरी पण जो हा लोअर गंगेटिक प्लेन हा रिजन आहे हा ऑल ओव्हर इंडियाचं जे राईस प्रोडक्शन आहे त्यापैकी 12% कॉन्ट्रीब्युशन करतं ओनली राईस प्रोडक्शनमध्ये. तर याचं जे मेन क्रॉप आहे ते बघा, राईस आहे, जूट आहे, त्यानंतर रॅपसीड आहे आणि व्हीट आहे. तर त्यामध्ये बघा, रॅपसीड, मेज आणि पोटॅटो हे जे आहेत हे न्यूली इंट्रोड्यूस केलेलं आहे याच्या मेन क्रॉपमध्ये. याचं जे क्लायमेट आहे मॉइस्ट ह्युमिड आणि ड्राय ह्युमिड क्लायमेट येतं. त्यानंतर 1302 ते 1607 मिलीमीटरपर्यंत याचा ॲन्युअल रेनफॉल असतो, कशाचा, लोअर गंगेटिक प्लेन्सचा. चौथा आहे मिडल गंगेटिक प्लेन्स. बघा ईस्टर्न पार्ट होतो यामध्ये यूपीचा आणि बिहार प्लेन्स येतात. मॉइस्ट सब ह्युमिड क्लायमेट असतं, तर मॉइस्ट सब ह्युमिड टू ड्राय ह्युमिड क्लायमेट असतं इथलं. 1211 ते 1470 मिलीमीटरपर्यंत इथला ॲन्युअल रेनफॉल असतो. मेन क्रॉप येतात इथले शुगर केन, पॅडी, मेज आणि व्हीट. त्यानंतर बघा, 40% जो आहे तो टोटल क्रॉप एरिया जो आहे तो इरिगेटेड आहे. आणि इथली क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे किती आहे, 1/4 to 2%. आता नेमकी क्रॉपिंग इंटेन्सिटी कशी काढतात, बघा क्रॉपिंग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मी सांगितलेला होता की नंबर ऑफ क्रॉप्स इन अ इयर इंटू 100. तर बघा, जर का आपण एका इयरला दोन क्रॉप घेत असणार तर इंटू 100 म्हणजे 200% जी आहे ती क्रॉपिंग इंटेन्सिटी झाली. अशी किती आहे, 1/4 to 2% आहे मिडल गंगेटिक प्लेन्सची. पाचवं जो आहे ते बघा अप्पर गंगेटिक प्लेन्स. तर अप्पर गंगेटिक प्लेन्समध्ये काय होतो की जो राहिलेला पार्ट आहे आतापर्यंत जे आपण बघितले, जे एरियाज बघितले किंवा जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स बघितले, यामधून जो राहिलेला पार्ट आहे तो कशामध्ये येतो, अप्पर गंगेटिक प्लेन्समध्ये येतो यूपीचा. त्यानंतर इथं जे आहे ते ड्राय सब ह्युमिड टू सब ह्युमिड क्लायमेट येतं. 721 ते 979 मिलीमीटरपर्यंत ॲन्युअल रेनफॉल असतो. इथले मेन जे क्रॉप आहेत ते बघा, राईस, व्हीट, मेज आणि शुगर केन, हे चार इथले हे राईस क्रॉप आहे, सॉरी मेन क्रॉप आहेत. त्यानंतर क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे इथली 145% म्हणजे 1/4 to 5%. त्यानंतर सहावा जो आहे तो बघा ट्रान्स गंगेटिक प्लेन्स. तर यामध्ये येतो पंजाब, हरियाणा, शिवालिक रिजन येतो यामध्ये. त्यानंतर श्रीगंगनगर येतं. त्यानंतर दिल्ली सेमी ड्राय एरिया येतो. आणि ड्राय एरिया येतो थार, जे वाळवंट आहे आपल्या इंडियामध्ये थार वाळवंट राजस्थानचा, हा एवढे पार्ट जे आहेत ते कशामध्ये येतात, ट्रान्स गंगेटिक प्लेन्समध्ये येतात. कोणते, पंजाब, हरियाणा, शिवालिक रिजन, त्यानंतर श्रीगंगनगर, दिल्लीचा सेमी ड्राय एरिया येतो आणि ड्राय एरिया येतो थार राजस्थानचा. आणि इथली क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती सर्वात हायेस्ट आहे. त्यानंतर सातवा जो आहे तो पार्ट येतो ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स. तर बघा ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स जर बघितलं तर बघा वैनगंगा, त्यानंतर ईस्टर्न हिली एरिया जे तो मध्य प्रदेशचा,
त्यानंतर इनलँड ओरिसा येतो यामध्ये, त्यानंतर छोटा नागपूर प्लेट्यू अँड हिल्स, त्यानंतर वेस्ट बेंगॉलचा रिजन येतो छत्तीसगड, एवढं जे पार्ट आहेत इंडियाचे हे कशामध्ये येतात, ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्समध्ये येतात. इथलं जे क्लायमेट आहे सब ह्युमिड टू ड्राय ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. 1271 ते 1436 मिलीमीटरपर्यंत इथला ॲन्युअल रेनफॉल आहे. मेन क्रॉप जे आहेत ते राईस, व्हीट, मेज आणि रागी इथले जे आहेत ते मेन क्रॉप आहेत. त्यानंतर 8वा जो आहे तो सेंट्रल प्लेट्यू अँड हिल्स, यामध्ये बघा 46 डिस्ट्रिक्ट येतात मध्य प्रदेशचे, 46 जिल्हे येतात मध्य प्रदेशचे, त्यामध्ये छत्तीसगड, UP आणि राजस्थानचा पार्टसुद्धा येतो. यातलं जे क्लायमेट आहे बघा सेमी ॲरिड टू ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. 400 ते 1550 मिलीमीटरपर्यंत इथला ॲन्युअल रेनफॉल आहे. मेन क्रॉप जे आहेत ते व्हीट, ग्राम, ज्वार, बाजरा आणि पॅडी इथले मेन क्रॉप आहेत. 9वा जो आहे तो वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, तर वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्समध्ये बघा मेन रिजन येतो महाराष्ट्राचा, मेजर पार्ट येतो मध्य प्रदेशचा आणि थोडासा पार्ट येतो राजस्थानचा. इथलं जे आपलं क्लायमेट आहे ते बघा सेमी ॲरिड क्लायमेट आहे. त्यानंतर 602 ते 1040 मिलीमीटरपर्यंत इथला ॲन्युअल रेनफॉल आहे. आणि मेन क्रॉप जर म्हटलं तर ते आहेत ज्वार, बाजरा, कॉटन आणि व्हीट इथले मेन क्रॉप आहेत. तर बघा यातला त्यानंतर आहे 10वा जो ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे तो आहे साऊदर्न प्लेट्यू अँड हिल्स. तर बघा यामध्ये येतात 35 जिल्हे येतात आंध्र प्रदेशचे, त्यामध्ये कर्नाटका, तामिळनाडूसुद्धा येतो. तर बघा सेमी ॲरिड झोन आहे हा. त्यानंतर 81% जो आहे तो ड्रायलँड फार्मिंग आहे, हे आपण लक्षात घ्या की 81% ड्रायलँड फार्मिंग जे आहे ते साऊदर्न प्लेट्यू अँड हिल्स या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये होतं इंडियाच्या. त्यानंतर 111% जी आहे ती क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे या झोनची. त्यानंतर 677 ते 1000 मिलीमीटरपर्यंत ॲन्युअल रेनफॉल आहे. त्यानंतर 11वा जो आहे तो ईस्ट कोस्ट प्लेन, तर जे ईस्ट कोस्ट प्लेन आहे बघा ईस्ट कोस्ट एरिया येतो यामध्ये तामिळनाडूचा, त्यानंतर आंध्र येतो, त्यानंतर ओडिसासुद्धा यामध्ये येतो. त्यानंतर सेमी ॲरिड अँड ड्राय सब ह्युमिड क्लायमेट येतं. 780 ते 1287 मिलीमीटरपर्यंत इथला ॲन्युअल रेनफॉल असतो. मेन क्रॉप जे आहेत ते राईस, ग्राउंडनट, रागी, ज्वार आणि बाजरा इथले सर्वात मेन क्रॉप आहेत. त्यानंतर 12वा पार्ट जर म्हटलं वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट, तर यामध्ये वेस्ट कोस्ट येतो तामिळनाडूचा, केरळाचा पार्ट येतो, कर्नाटकाचा पार्ट येतो, महाराष्ट्र आणि गोवाचासुद्धा यामध्ये काही पार्ट येतो. कशामध्ये? वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट्समध्ये. तर याचं जे क्लायमेट आहे ते ड्राय सब ह्युमिड टू ह्युमिड क्लायमेट आहे. ॲन्युअल रेनफॉल जो आहे तो 2226 ते 3640 मिलीमीटरपर्यंत ॲन्युअल रेनफॉल असतो इथला. मेन क्रॉप्स जे आहेत ते राईस, रागी, ग्राउंडनट आणि टॅपिओका इथले मेन क्रॉप आहेत. आणि मेन ऑक्युपेशन जर का म्हटलं तर ते आहे कल्टिवेशन ऑफ स्पायसेस आणि प्लांटेशन क्रॉप. बघा हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं की मेन ऑक्युपेशन इन वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट, तर आपण जनरली सांगू इच्छितो की जे आहे ते कल्टिवेशन ऑफ स्पायसेस अँड प्लांटेशन क्रॉप्स. त्यानंतर 13वा जो आहे तो आहे बघा गुजरात प्लेन अँड हिल्स. तर बघा यामध्ये जे आहे ते 19 म्हणजे 19 डिस्ट्रिक्ट येतात कशाचे? गुजरातचे. त्यानंतर ॲरिड क्लायमेट आहे इथलं आणि लो रेनफॉल आहे तो म्हणजे 340 ते 1793 मिलीमीटरपर्यंत. त्यानंतर मेन क्रॉप जे आहेत ते मेज, व्हीट, राईस आणि ग्राउंडनट, त्यानंतर टोबॅको, कॉटन, ज्वार आणि बाजरा एवढे जे आहेत ते इथले सर्वात मेन क्रॉप आहेत. त्यानंतर हा जो रिजन आहे हा ऑइल सीडसाठी फेमस आहे, त्यामुळे याला ऑइल सीड रिजनसुद्धा म्हणून ओळखतात. बघा क्वेश्चन येऊ शकतो की ऑइल सीड रिजन ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन ऑफ इंडिया, तर त्यापैकी जे आहे ते गुजरात प्लेन अँड हिल्स याला काय म्हणून ओळखतात? तर ऑइल सीड रिजन म्हणूनसुद्धा ओळखतात. क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती 114% आहे या रिजनची. त्यानंतर 14वा जो आहे तो वेस्टर्न ड्राय रिजन आहे. यामध्ये 9 डिस्ट्रिक्ट येतात राजस्थानचे. हॉट सँडी डेझर्ट येतो यामध्ये. 95 मिलीमीटर जो आहे तो ॲन्युअल रेनफॉल आहे इथला. क्रॉपिंग इंटेन्सिटी 105% आहे. मेन क्रॉप जे आहे ते बाजरा, ग्राम, व्हीट आणि रॅपसिडी इथले मेन क्रॉप आहे. त्यानंतर 15वा म्हणजे शेवटचा जो आहे तो ॲग्रोक्लायमॅटिक झोन, तो म्हणजे आयसलँड रिजन. तर या आयसलँड रिजनमध्ये काय येतो की टेरिटोरीज ऑफ अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. त्यानंतर 3000 मिलीमीटरपर्यंत ॲन्युअल रेनफॉल असतो. लार्जली जे आहे तो फॉरेस्ट झोन आहे इथं. त्यानंतर जो टोटल कल्टिवेटेड एरिया आहे त्यापैकी 50% एरियामध्ये ओनली कोकोनट कल्टिवेशन होतं.
त्यानंतर मेन क्रॉप इथले कोणते आहेत, राईस आणि कोकोनट. बघा हे जे झाले, हे झाले 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया. तर तत्पूर्वी आपण यामध्ये शॉर्टशॉटमध्ये बघून घेऊ की काय काय बघितलं. तर आपण सर्वात आधी बघितलं की जी ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग आहे, तर ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग आपण कधी इस्टॅब्लिश झाली, कधी इनिशिएट झाली इंडियामध्ये, तर 1988 झाली प्लॅनिंग कमिशनच्या अंतर्गत. त्यानंतर जे बघितलं आपण की बा ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स जे आहेत ते क्रायटेरिया ऑफ होमोजिनिटी इन ॲग्रोक्लायरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवरती, म्हणजे वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिटच्या बेसिसवरती इंडिया जो आहे तो 11 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड झालेला होता. त्यानंतर जे आहे ते 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड झालेला होता, त्यामध्ये वॉटर सरप्लस, वॉटर डिफिसिट आणि क्रॉपिंग सिस्टीमच्या बेसिसवरती. त्यानंतर आपण 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स बघितले, त्यापैकी पहिला होता वेस्टर्न हिमालय रिजन, सेकंड होता ईस्टर्न हिमालय रिजन, थर्ड होता लोअर गंगेटिक प्लेन्स, फोर्थ होता मिडल गंगेटिक प्लेन्स, फिफ्थ होता अप्पर गंगेटिक प्लेन्स, त्यानंतर बघितला ट्रान्स गंगेटिक प्लेन्स, त्यानंतर ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, त्यानंतर सेंट्रल प्लेट्यू अँड हिल्स, त्यानंतर वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, त्यानंतर साऊदर्न प्लेट्यू अँड हिल्स, त्यानंतर बघितला आपण ईस्ट कोस्ट प्लेन, त्यानंतर वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट्स, त्यानंतर बघितला गुजरात प्लेन अँड हिल्स, त्यानंतर बघितला आपण वेस्टर्न ड्राय रिजन, आणि लास्टला बघितला म्हणजे तो म्हणजे आइसलँड रिजन. तर बघा हे जे झाले आजचे टॉपिक झाले. त्यानंतर जसं की आपल्या सर्वांसाठी जे क्रिएट केलेलं होतं ते म्हणजे क्वेश्चन्स. तर बघा या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत जर का आपल्याला खरंच येत असणार तर कृपया करून प्लीज कमेंटमध्ये टाका, जर का येत नसणार तर कृपया करून व्हिडिओ मागे घ्या किंवा परत बघा, जेणेकरून काय होणार की आपले जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. बघा पहिला क्वेश्चन जो आहे तो ॲग्रोक्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग जी आहे ती इंडियामध्ये कधी इस्टॅब्लिश झाली हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे ऑन द बेसिस ऑफ वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिट. बघा हे दोनच सांगत आहे मी बरं, वॉटर सरप्लस आणि वॉटर डिफिसिट या बेसिसवरती जे आहे तो इंडिया किती ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये डिवाईड झालेला होता हे आपल्याला सांगायचं आहे सेकंड क्वेश्चनमध्ये. थर्ड क्वेश्चनमध्ये ऑइलसीड रिजन जो आहे तो मी सांगितलं होतं तुम्हाला की कोणत्या रिजनला म्हणतात ते सांगायचं आहे, आणि जो आहे ते इन विच एरिया शिफ्टिंग कल्टिवेशन इज डन ऑन 1/3 ऑफ कल्टिवेटेड एरिया. तर शिफ्टिंग कल्टिवेशन जे मी तुम्हाला सांगितलं होतं की शिफ्टिंग कल्टिवेशन कशाला म्हणतात हे सुद्धा सांगितलं होतं त्यामध्ये. तर हे जे आहे कोणत्या जो रिजन आहे कोणत्या किंवा कोणता जो ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे त्यामध्ये जे आहे ते 1/3 एरियामध्ये केलं जाते कल्टिवेटेड एरियाच्या. तर हे चार क्वेश्चन आहेत, या चार क्वेश्चनचे आन्सर जर का आपल्याला येत असणार तर जरूर कमेंटमध्ये आन्सर करा, जर का येत नसणार तर व्हिडिओ परत बघून कन्सेप्ट आपले क्लिअर करून घ्या. थँक्यू सो मच फ्रेंड्स, आपण खरंच व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जो आहे तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. आपल्या खास सेवेसाठी मी ॲग्रीग्रेडअप म्हणून टेलिग्राम चॅनलसुद्धा ओपन केलेला आहे. आपण जर का आतापर्यंत त्याला जॉईन नसणार तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक मी टाकून देणार, त्यावरून आपण जॉईन करू शकता. किंवा आपण जर का ॲग्रीग्रेडअप म्हणून सर्च केलं तरीसुद्धा चॅनलचं आपल्यापुढे नाव येऊन जाणार, आपण तिथूनसुद्धा जॉईन होऊ शकता. तिथं आपल्याला जे आहे ते सर्व प्रकारे इन्फॉर्मेशन चॅनलची किंवा माहिती सर्व भेटून जाणार. तर थँक्यू सो मच, प्लीज शेअर अँड सबस्क्राईब.